आज आपण पाहू शकतो आदिवासी समाजाकरता मोदीजींनी योजना तयार केली आणि 20,000 कोटी रुपये आमच्या आदिवासी बांधवांकरता त्यांच्या गावामध्ये पाड्यामध्ये वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये रस्ते झाले पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे, वीज पोचली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, याकरता 20,000 कोटी रुपये केवळ आमच्या आदिवासी बांधवांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी दिले. आज आमच्या अनुसूचित जातीच्या सगळ्या तरुणाईकरता स्टँडअप सारखी योजना आणली आणि देशातल्या सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक ब्रँचला त्या ठिकाणी आमच्या दलित तरुणांना कर्ज द्यावंच लागेल, बिना तारण कर्ज द्यावं लागेल, बिना गॅरंटीचं कर्ज द्यावं लागेल आणि जे कर्ज देणार नाहीत त्या बँकेची ब्रँच बंद केली जाईल. आज लाखो आमच्या दलित तरुणांना त्या ठिकाणी उद्योजक बनवण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं.